उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नागपुरातील विजयगड बंगल्याबाहेर अंगणवाडी सेविकांचं हे आंदोलन जे आहे ते आपण या ठिकाणी बघू शकतो. शासकीय दर्जा मिळावा, 26,000 रुपये वेतन मिळावं, ग्रॅच्युटी मिळावी या प्रमुख मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाचा आजचा 52वा दिवस आहे. कालपर्यंत नागपुरातील संविधान चौकात हे आंदोलन सुरू होतं आणि आज उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांचा हा शासकीय बंगला जो आहे तो आपण बघू शकतो. हा विजयगड बंगला आहे आणि बंगल्याच्या अगदी शेजारी गेट समोर अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या या ठिकाणी धरणे आंदोलनाला बसलेल्या आहे आणि चोख पोलीस बंदोबस्त, संपूर्ण हा परिसर जो आहे तो या ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आलेला आहे. आपल्यासोबत अंगणवाडी सेविका आहेत. मॅडम, काय मागणी आहे आणि कशासाठी नेमकं तुम्ही हे आंदोलन करताय काय सांगणार? आज आम्ही 4 डिसेंबरपासून आमचं आंदोलन सुरू आहे आणि या सरकारला अजूनही आजचा 52वा दिवस असूनही या सरकारला अजूनही जाग आलेला नाही. तर आमचं हेच सांगणं आहे की आम्हाला मागणी आमची वेतन श्रेणी आम्हाला लागू करावी आणि त्यासोबतच आम्हाला आमचं जे वृद्धापनाच्या बंगल्याबाहेर कशाला आले तुम्ही? आम्ही आमच्या पेन्शनच्या मागणीसाठी आलेलो आहोत. खरं म्हणजे पेन्शनच्या मागणीसाठी आला, वेतन श्रेणी आमची वाढवली नाही आहे, पेन्शन बद्दल बोलले नाही, ग्रॅज्युटी. अजितदादाच्या बंगल्याबाहेर का? ते आमचं मागणं ऐकून घेऊन तिथेच आमची तिथेच आहे ना फाईल. आमची फाईल जी आहे ते अजितदादाच्याच टेबलवर आहे. अर्थमंत्री आहे अजितदादा आणि त्यामुळे त्यांच्याकडे फाईल आहे, त्यांनी ती फाईल अप्रूव्ह करावी, सही करावी अशी मागणी आहे. त्यामुळेच अजितदादा पवार यांच्या नागपुरातील विजयगड बंगल्याबाहेर अंगणवाडी सेविकांचं हे आंदोलन जे आहे त्या ठिकाणी आपण बघू शकतो. घोषणाबाजी जी आहे त्या सुरू आहे. 52वा दिवस आज अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाचा नागपुरातील संविधान चौकात हे आंदोलन कालपर्यंत सुरू होतं आणि आज मोर्चा वळवला थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नागपुरातील बंगल्याबाहेर. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन नुमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.